आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज कोल्हापुरातून फुटणार आहे। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण शिवजन्मस्थळी आलो आहोत। या आशीर्वादातून दिल्लीच्या तख्तावर नक्कीच भगवा फडकवू असा ठाम विश्वास शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला। किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मस्थळी शिवजन्मोत्सवाचा सोहळा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला। आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की गडकिल्ल्यांचे संवर्धन डागडुजी सुशोभीकरण करण्यासाठी येत्या 2 वर्षात आमचे सरकार धोरण आखणार आहे। जगापुढे आदर्श निर्माण होईल असे काम करून दाखवेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी घेतलेला भगवा ध्वज आणि शिवसेना प्रमुखांनी घेतलेला भगवा ध्वज दिल्लीच्या तख्तावर आम्ही महाराजांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच फडकवू असे ते म्हणाले।